आपल्यासोबत मराठा बांधव आहेत, कारण दरंगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने या ठिकाणी मान्य केल्यात. काही मराठा बांधव त्यांना विचारूया, मागण्या मान्य झाल्यात, तुम्ही काय सांगाल? मागण्या मान्य झाल्यात, परंतु आता दरंगे पाटलांनी सांगितलं याच्यात जर भविष्यात काही अडचण आली तर मी पुन्हा उपोषण करणार. परंतु हा जो अध्यादेश निघालाय हा अध्यादेश म्हणजे आम्हा सर्व मराठावासियांचा एक दिवाळीचा, जसा दसरा दिवाळीला मोठा सण होता त्याहूनही अधिक हा मोठा सण आम्ही आज साजरा करणार आहोत. आम्ही आज आझाद मैदानापासून पूर्ण महाराष्ट्रभर गुलाल उधळ जाणार आहोत, त्यामुळं आज हा आमच्यासाठी आमचा आनंद गगनात मावना झाला आहे. कितीतरी 70 वर्षापासून हा दिवस आमचे बापदादा, आम्ही स्वतः, आमचे मुलं बाळ आम्ही वाट पाहत होतो. आमच्या डोळ्यांनी कधी आरक्षण भेटल? आम्ही 16% पहिलेच होतो, त्यामुळे फक्त आम्हाला संघर्ष करावा लागला. 70 वर्ष या संघर्षात कोणीही आम्हाला मदत केली नाही, त्यामुळे दरंगे पाटलांनी जे काय भूमिका घेतली त्या भूमिकेला आज खूप मोठं यश आलेलं आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होत आहे. एक मराठा. आता मागण्यांचा जीआर मिळालेला आहे, पण मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात अजूनही बरीच लढाई जी आहे ती लढाई चालू झाली. दरंगे पाटील जी म्हणतील ते आम्हाला मान्य आहेत सगळ्या अटी, त्यांचा आदेश आम्ही बघायला लागलो. तिने म्हणतील ते 11 वस्त्र आता म्हणले तर 11 वस्त्र वाट बघायची, नंतर निमंत्रित ते निर्णय सांगतील. मराठा आरक्षण विधानसभेमध्ये अजूनही विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण द्यावं ती मागणी जी आहे ती मान्य अजून लावून धरणार आहे का मराठा बांधव? निश्चितच, जोपर्यंत मराठा समाजातील शेवटच्या घटकाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे. आणि आता आजचा दिवस हे मराठा समाजासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं ही यश मराठा समाजाचं आणि माननीय संघर्ष होते मनोज दरंगे पाटलांचं यश आहे. दरंगे पाटील आम्हाला सांगतील ती भूमिका आम्ही मान्य करायला तयार आहोत. फक्त आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघतोय की कशा प्रकारे आता गुलाल साजरी उधळायचा आहे, आझाद मैदानातून करायचा आहे का इथूनच वापस जायचंय. ते फक्त आता हे जे सभा आहे आता 10 वाजता त्या सभेत जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही मान्य करू. पाटील बांधतील ते धोरण, पाटील बांधतील तेच धोरण. या ठिकाणी मराठा बांधवांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्याचं दरंगे पाटील यांनी सांगितलं आहे. आणि आता सभा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार असल्याचं मराठा बांधव यांनी या ठिकाणी सांगतायत. गुलाल जो आहे तो आझाद मैदानावर जायचा आहे, इथूनच उद्धवत परत जायचा आहे. ती भूमिका जी आहे ती दरंगे पाटील सांगितली, ते सांगतील त्यानंतरच आम्ही घेणार असल्याचं मराठा बांधव यांनी सांगितलेलं आहे. प्रफुल्ल साळुंके, लेट्स अ मराठी, नवी मुंबई. तुमच्या मागण्या मान्य झाल्या, काय सांगाल? आम्ही इतके आनंदी आहोत. पाटलाजी आमच्या आयुष्याचं कल्याण केलेलं आहे, सगळ्या समाजाचं कल्याण केलेलं आहे. पाटलाजी मानन तेवढे आभार कमीच आहेत. पाटलांनी जेवढं केले समाजासाठी तेवढं कुणीही करू शकत नाही, त्यामुळे पाटलाचं स्वागत आम्ही करण्यासाठी आलो आहोत मुंबईमध्ये. आज उपोषण संपेल असं वाटतंय का? आज पाटील साहेबांच्या मागण्या सर्व शासनाने मान्य केल्या असल्यामुळे आता थोड्याच वेळात उपोषण पटणार आहे. म्हणजे दादा सांगतील त्या पाठीमागे सर्व समाज त्यांच्या पाठी बरोबर आहे. मराठा आरक्षण अजूनही मिळालेलं नाही, पण मागण्या काही ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत. झालेले दरंगे दादा सांगतील तेच आम्ही ऐकणार. तुम्ही कुठं आलात सांगू ना. लागण्याची शक्यता आहे, आपल्याला दुखापत होऊ शकते, आपला आनंद होऊ शकतो.